मुळात पिंपल्स होतात का? याचं कारण शरीरातील पित्त आणि कफ हे दोष यांचं असंतुलन घडलं तर पिंपल्स यायला लागतात. नमस्कार, मी वैद्य विनेश चंद्रकांत नगरे. प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनातील संबंधित तक्रारींशी आपण वेगवेगळे विषय निवडून त्यावर व्हिडिओज करत असतो. श्री माऊली विश्व आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ आपण प्रदर्शित करत असतो. आजचा व्हिडिओ आहे मुलींना आढळणारे पिंपल्स. खरं मुलांना देखील पिंपल्स आढळतात. वयात येताना नेमका हा त्रास असल्यामुळे सौंदर्याची जाणीव असलेल्या मुलामुलींना ते अत्यंत त्रासदायक होतं. मुळात पिंपल्स होतात का? याचं कारण शरीरातील पित्त आणि कफ हे दोष यांचं असंतुलन घडलं तर पिंपल्स यायला लागतात. मग ते उष्णतेमुळे असतील, शरीरातल्या जडत्वामुळे असतील, कफामुळे असतील. होतं काय, शरीरातली सर्व गोष्टी असंतुलित झाल्या की त्या असंतुलित झालेल्या गोष्टींमुळे त्वचेतून तेल जास्त बाहेर पडायला लागतं आणि ते तेल बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर जर माती किंवा धूळ बसली तर जे रंध्र त्वचेवर असतात ती ब्लॉक होतात आणि ब्लॉक झाल्यानंतर तिथं सूज यायला लागते. कारण शरीरातील टाकाऊ द्रव्य बाहेर पडणं बंद होतं आणि मग तिथे जी सूज येते त्यामुळे पिंपल्स येतात. आता प्रकृतीनुसार हे वेगवेगळं असतं. काही मुलींना अगदी बारीक मुरुम येतात, काहींना थोडे मोठे येतात, तर काहींना अगदी टपोरे अगदी जाड जाड पिंपल्स येतात. आता हे पिंपल्स वेगवेगळ्या प्रकारचे का असतात याचं कारण शरीर कोरडं असतं, उष्ण असतं, जड असतं, थंड असतं. हे प्रकृतीनुसार पिंपल वेगवेगळे असतात आणि त्याचे उपचार प्रकृतीनुसार थोडेसे वेगवेगळे करायला लागतात. हे उपाय आपण आता यापुढे पाहूयात. चेहरा तेलकट असेल तर सगळ्यात सोपा उपाय काय, चेहऱ्यावर पाणी मारावं. जेणेकरून पाणी मारल्यानंतर त्वचेमध्ये रक्ताचं संचरण चांगलं होतं आणि डिटॉक्सिफिकेशन चांगलं होतं. त्या व्यतिरिक्त चेहऱ्यावर पाणी मारताना त्याच्यानंतर साबण लावून नये, नुसता चेहरा पुसून काढावा. हे सुद्धा 4 ते 5 वेळा असं केलं तर चेहऱ्याचा तेलकटपणा खूप कमी होतो. दुसरा एक छोटा उपाय म्हणजे लिंबू रस, आपलं कागदी लिंबू जे असतं त्याचा 1/4 चमचा रस, 1 चमचा मध एकत्र मिश्रण करावं. चेहरा आधी धुवून घ्यावा आणि मग हे मिश्रण चेहऱ्यावर लावावं. लावल्यानंतर एक साधारणपणे 5 ते 10 मिनिटं ठेवलं तरीही तो तेलकटपणा लवकर निघून जातो. चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा म्हणजे तेलकटपणा कमी झाल्यामुळे पिंपल्स कमी होतात. तेलकट त्वचेसाठी घरगुती एक साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता. जांभूळ बी, वाळाचूर्ण, हवळाचूर्ण, संत्रा सालचूर्ण, मुलतानी माती आणि मसूर डाळ प्रत्येकी साधारणपणे 1/2 चमचा घ्यावं, मुलतानी माती मात्र 1 चमचा घ्यावी. हे एकत्र घेऊन तुम्ही गुलाब पाण्यातनं चेहऱ्यावर लेप करू शकता. लेप केल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे किंवा लेप सुकेपर्यंत ठेवायचा आहे, अगदी रात्रभर ठेवू नये. लेप स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा, धुतल्यानंतर चेहरा कोरडा करावा, याने तेलकटपणा खूप चांगला कमी होतो. उष्णता वाढून जर चेहऱ्यावर मुरमे किंवा पिंपल्स येत असतील तर गुलाबचूर्ण, वाळाचूर्ण 1/2 चमचा घ्यावं आणि त्याच्याबरोबर मुलतानी माती 2 चमचे घ्यावी. याचा दुधातून लेप करावा. दुधातून लेप केल्याने चेहऱ्याची उष्णता जी असते ती दूध शोषून घेतं आणि हा लेप साधारणपणे 10 ते 15 मिनिटं ठेवावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकावा. त्याबरोबरच जाड पिंपल्ससाठी देखील लेप तुम्ही घरच्या घरी करू शकता. 3 प्रकारचे लेप मी सांगतो, ते सोपे आहेत. सगळ्यात पहिलं, जायफळ पाण्यातनं उगाळावं आणि त्याचा लेप फक्त पिंपल्सवर करावा, त्यामुळे आतला द्रव पदार्थ शोषून घेतला जातो आणि पिंपल्स लवकर कमी होतात. दुसरा एक उपाय म्हणजे काटेसावरीचं झाड असतं, त्याचे काटे फक्त घ्यावेत, ते दुधामध्ये वाटावेत आणि ते वाटल्यानंतर त्याचा लेप करावा. दुधात वाटायचं नसेल तर साध्या पाण्यात वाटून लेप केला तरी देखील चालतो. जाड पिंपल्ससाठी अजून एक उपाय म्हणजे लोधरचूर्ण 1/2 चमचा, वेखंडचूर्ण 1/2 चमचा आणि धनेचूर्ण 1 चमचा असं एकत्र करावं आणि ह्याचा साध्या पाण्यातनं जाड पिंपल्सवर लेप करावा. संपूर्ण चेहऱ्यावर लेप करण्याची गरज नसते, पण समजा तुम्हाला पिंपल्सवर नेमकेपणाने लेप करता आला नाही तरी चेहऱ्यावर लेप करायला हरकत नाही. याने जाड पिंपल कमी होतातच त्याबरोबर चेहऱ्याचे डाग देखील कमी होतात. पिंपल्स कमी करायला पोटातून घेता येणारी 2 सोपी औषधं मी सांगतो. एक म्हणजे कोरफडीचा गर 1 चमचा आणि चिमुडभर हळद एकत्र करून रोज सकाळी कोमट पाण्यावर घ्यावी. त्याने पोट चांगलं साफ होतं, रक्त शुद्ध होतं आणि पिंपल्सची जाडी कमी होते, डाग देखील कमी होतात. शरीर जड आहे, जाड आहे, वजन जास्त आहे आणि त्यामुळे पिंपल्स असतील तर सुंठीचा काढा अत्यंत उपयोगी पडतो. 1/2 चमचा सुंठ, 2 कप पाणी, उकळून 1 कप पुरवावं, सकाळी 1 कप, संध्याकाळी 1 कप घ्यावं. त्याने आम्लपित्त देखील कमी होते आणि वजन कमी करायला देखील मदत होते. आपण आत्ता उपाय पाहिले चेहऱ्यावर लेप लावण्याचे, पोटातून घेण्याचे, पण त्याचबरोबर पिंपल्स का होतात हे पण लक्ष दिलं पाहिजे. मुलींमध्ये सामान्यतः मासिक पाळी अनियमित झाली, पॉलिसिस्टिक ओव्हरीसारखे आजार असतील तर पिंपल्स दिसून येतात आणि त्यासाठी त्याचे उपाय करणं, वैद्यांकडे जाऊन, डॉक्टरांकडे जाऊन करणे हे अत्यंत आवश्यक असतं. पोट साफ होणं अत्यंत आवश्यक असतं. समजा पोट तुमची उष्ण प्रकृती आहे आणि साफ होत नसेल तर आवळाचूर्ण 1 चमचा रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर घ्या. तुमची प्रकृती
थंड आहे, कोरडी आहे, तर एक चमचा हिरडा चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर घ्या. त्याचा खूप चांगला फायदा होतो. आहारामध्ये जंक फूड टाळा. चमचमीत, मसालेदार, तिखट, नमकीन जास्त असेल तर टाळा. बऱ्याचदा जाड पिंपल येत असतील तर दुधाचे पदार्थ टाळावे. दूध, दही, ताक घेऊ नये. तूप मात्र घेतलेलं चालतं. चीज, बटर, पनीर टाळावं. त्यामुळे पिंपल्स जास्त येण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. आहारात तुपाचा समावेश केल्याने देखील पिंपल्स खूप कमी होतात, कारण चेहरा सॉफ्ट होतो. दुसरा सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना डोक्याला थोडंसं तेल लावावं, त्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते. उष्णतेने पिंपल येत असेल तर हे पिंपल खूप लवकर कमी होतात. डोकं शांत होतं, झोप छान लागते. झोप वेळेवर घेणं गरजेचं आहे, जागरण करू नये. जागरण केल्याने पिंपल वाढतात, त्याचे डाग वाढतात. सकाळी उशिरा उठलं तरीही पिंपल वाढतात, कारण शरीरातला कफ वाढतो, जडपणा वाढतो. त्यामुळे वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, किमान घाम येईल एवढा व्यायाम करणे हे अत्यंत आवश्यक आहे. खूप धावपळीचं आयुष्य जगू नये. धावपळीमुळे देखील ताण वाढतो, चेहऱ्यावर तेलकटपणा निर्माण होतो आणि त्या तेलकटपणामुळे पिंपल्स वाढतात. आणि म्हणून जितकं होईल तितकं संयमित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर आहारामध्ये द्रव पदार्थांचा समावेश असावा. त्यामध्ये वरण, आमटी, सांबार, रसम, अगदी सूप घेतलं कुठलं तरी देखील चालेल, पण कोरडं अजिबात जेवू नये. रसरशीत जेवल्यामुळे चेहरा रसरशीत होतो, त्वचा रसरशीत होते आणि पिंपल्स खूप लवकर कमी होतात. आज आपण केलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर आजपर्यंत आपण जर आमचे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉनचं बटन येईल, त्यावर क्लिक करा, म्हणजे यापुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नियमित मिळत राहतील. धन्यवाद.